लोग पुणे सिटी के मंडई विधानसभा क्षेत्र में है और यहाँ पर लोगों से जानने की कोशिश करते हैं कि यहाँ का जो माहौल है वो किस तरफ जा रहा है, महायुति की तरफ, आघाड़ी की तरफ या किसी और की तरफ। भाऊ काय वाटतं तुम्हाला, समोर नाही काय वाटतंय यावेळी युती की आघाडी की दुसरं कोणीतरी? तसं सध्या सांगण्यासारखं काहीच वातावरण नाही आहे। तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतंय की जो आपल्या म्हणजे ह्यांना कोणाला जे कार्यकर्ते काम करतायत आणि ज्यांना गरज आहे कामाची त्या लोकांनाच ती जागा मिळावी। आणि ते लोक कोण आहे? ती लोक म्हणजे आता तसं सांगू शकत नाही आपण, कारण ते डिप्लोमॅटिक कारण ज्याला गरज आहे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला गरज आहे कामाची त्यांना जर पारडा कोणाचा जड आहे, दंगेकर की रासने? सध्या दंगेकरांचं जड आहे, दंगेकरांचं जड आहे। अजून काही लोकांना विचारूया। काका कोणाचा पारडा जड आहे या एरियात कसब्यात? धंगेकर रासने की अजून कोणीतरी तिसरं? आपल्याला ही विधानसभा कुठली हे माहिती आहे? हा एरिया कुठला आहे? नाही आपल्याला। काका तुम्हाला काय वाटतं कोणाचा कल स्ट्रॉंग आहे? धंगेकरला चान्स आहे, जरा बघू। धंगेकरांना चान्स आहे, बरं। आपको क्या लगता है? धंगेकर जे कस्टमर पण इथे आले त्यांनाही विचारू, काय वाटतं तुम्हाला या एरियात कोणाचं पडडा जाड आहे? धंगेकर स्ट्रॉंग आहे। तर आतापर्यंत आपण ते तीन चार लोकांना विचारलंय, त्यांचं मत आहे चार पैकी तीन लोकांनी धंगेकरांबद्दल पॉझिटिव्ह सांगितलं आणि एक रासनेंकडे किंवा एक मत वेगळं होतं। अजून काही लोकांना विचारूया। ताई तुम्हाला काय वाटतं इथे कोणाचं पारडा जड आहे, कोण स्ट्रॉंग आहे या भागात कसबा विधानसभा? असं काही नाही, सांगू शकत नाही। तरी तुमचं काय मत आहे, कोण यायला पाहिजे? कोणी येऊ दे, फक्त आमची कामं करा। आणि कोण करतो तुमची कामं? आमची कामं करतात युती, आघाडी की अजून कोणीतरी? तसं तर रासने आहेत। रासने म्हणजे युती, बरं। आप लोगों को क्या लगता है कौन आना चाहिए यहाँ से? युती म्हणजे रासने, बरं। और एक भाई साहब हमारे साथ बैठे, आपको क्या लगता है यहाँ पर किसकी पोजीशन मजबूत है, हवा कहाँ की चल रही है? हवा कहाँ लगे ले तर धंगेकर। तुम्हाला काय वाटतंय दादा ताई दोघही कोणाचं पारडा जड आहे, कोण स्ट्रॉंग आहे त्या एरियात? धंगेकर हा नाव आतापर्यंत माझ्या मते 6-1 लोकांनी धंगेकर म्हटलंय। अजून काही लोकांना विचारूया। मौशी तुम्हाला काय वाटतं कोणाचं पारडा जड आहे या विधानसभेत? बापरे आता मी काय, महायुती की आघाडी की अजून कोणीतरी? महायुती म्हणजे रासने, बरं। तो इनका कहना आहे की रासने, महायुती। फडणवीस आजी तुम्हाला काय वाटतं, कोण चांगलं काम करतंय? महायुती चांगलं काम करते, आघाडी चांगलं काम करते, कोण यायला पाहिजे? काय माहिती हा ना, आम्हाला काय बोलायचं, सगळे चांगले काम करतात। इकडचे महायुतीचे जे कॅन्डिडेट आहे त्यांचं नाव आहे रासने आणि आघाडीचे जे आहे त्यांचं नाव आहे धंगेकर आणि काही लोक अपक्ष आहे, कोण यायला पाहिजे? आता तसं कसं सांगू आम्ही, तुमची काय इच्छा आहे? कोण? धंगेकर, बरं। काका तुम्हाला काय वाटतं? मी रासनेचा कार्यकर्ता आहे। बोला ना बिंदास, कोणाची कार्यकर्ता सुद्धा, तुमची काय इच्छा आहे? नाही आता मागच्या वेळेस रासनेचा थोडक्यात हे झालं होतं, ते यावेळेस त्यांना संधी मिळायला पाहिजे। पण पारडा जड कोणाचं आहे? नाही टक्कर अगदी ज्याला म्हणतो ना आपण आटीतटीची होणार आहे, पण रासने येतील यावेळेस। रासने येतील, बरं। सो आप देख सकते हैं कि काटे की टक्कर है एक तरह से, काफ़ी लोगों ने धंगेकर नाम लिया, काफ़ी लोगों ने रासने नाम लिया। एक्चुअली में क्या होने वाला है वो देखेंगे चुनाव के समय। पुणेकर न्यूज़ के लिए टीकम शेखावत।